बापू गुवाहाटीतून मनानं सांगोल्यात कधी येतील हा ही प्रश्न त्यांच्या मतदारांना पडला असेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. सोनिया गांधी यांना एक सविस्तर पत्र त्यांनी लिहून काँग्रेसमधल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. या पत्रात त्यांनी राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर थेट टीका केली आहे. राहुल गांधींनी पक्षाची सूत्र हाती घेतल्यानंतर पक्षात अगोदर सुरू असलेल्या सगळ्यांना सोबत घेण्याची, सगळ्यांचे विचार जाणून घेण्याची प्रथा पूर्णपणे मोडून टाकण्यात आली असा घणाघात आझाद यांनी केलाय. राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि विशेषतः जानेवारी 2013 नंतर जेव्हा त्यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं गेलं तेव्हा आधी अस्तित्वात असलेली संपूर्ण सल्लागार यंत्रणा त्यांनी उद्ध्वस्त केल्याचा आरोप सुद्धा आझाद यांनी काँग्रेसमधून आझाद होताना केलाय. आझाद या पत्रात नेमकं काय म्हणाले बघा. काँग्रेसमधून जाताना त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. या पत्रातून प्रामुख्यानं त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींमध्ये अपरिपक्वता असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय. राहुल गांधींमुळे पक्षातला सल्लागार यंत्रणा ही उद्ध्वस्त झाली. अनुभवी नेत्यांना बाजूला सारलं गेलं असाही आरोप केलाय. पंतप्रधानांनी काढलेला अध्यादेश फाडण्याची कृती बालिशपणाची कृती होती. सोनिया केवळ अध्यक्ष आहेत, निर्णय राहुल गांधी घेत आहेत हाही आक्षेप त्यांचा आहे. राहुल यांचे PA आणि सुरक्षा रक्षक निर्णय घेत आहेत असा गंभीर आरोप आझाद यांनी केलाय. और बहुत सारे लोग हैं जो डर नहीं रहे कांग्रेस के बारे में, वो सब हमारे उनको अंदर लाओ, और जो हमारे यहां डर रहे हैं उनको बाहर निकालो. चलो भैया जाओ RSS के हो जाओ, भागो मजे लो. हम नहीं चाहिए, जरूरत नहीं है तुम्हारी. हमें निडर लोग चाहिए, ये हमारी आइडियोलॉजी, ये मेरा बेसिक मैसेज है. आज गुलाम नबी आझाद यांचं पत्र मी पाहिलं, त्यांच्याशी माझा काही थेट संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांनी पक्ष सोडणे अर्थातच दुर्दैवी घटना आहे, पण त्यांनी ज्या पत्रात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच संदर्भामध्ये आम्ही काही जणांनी 2 वर्षापूर्वी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं, एक गोपनीय पत्र लिहिलं होतं. पक्षामध्ये एक पूर्ण वेळ नेतृत्व असलं पाहिजे. देखो, ये फैमिली फोटो फ्रेम में फिक्स पार्टी का जो प्लान प्रोग्राम है वो शुद्ध रूप से पप्पू के चोचले और परिवार के घोंसले में सिमटी हुई पार्टी का बुरा हाल होने का एक फिर से एक बार संकेत दे रहा है. जहाँ तक दूसरी तरह बात है, अगर मैं इसको मानता हूँ कि जो जिस तरह से सामंती अहंकार चूर चूर भरा हुआ है, एक तरफ जो है वो कांग्रेस पार्टी जो है वो वेंटिलेटर पर दिखाई पड़ रही है, लेकिन उनके नेताओं का अहंकार एक्सीलेटर पर है.